विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा परिषद अहमदनगरच्या मिशन शिष्यवृत्ती अंतर्गत आज आपण बघणार आहोत भाषा या विषयातील कार्यात्मक व्याकरणामधील दोन उपघटक, वाक्याचे भाग आणि शुद्ध अशुद्ध शब्दांचं लेखन. विद्यार्थी मित्रांनो, परवाच्या पाठामध्ये आपण जसं शब्दांच्या जाती पाहिल्या तसे वाक्यांचे दोन भाग पडतात. पृथक्करण आपण ज्याला म्हणतो, विलगीकरण म्हणतो, वेगळेकरण म्हणतो, तसं वाक्याचे प्राधान्याने दोन भाग असतात. पहिला वाक्याचा भाग असतो तो म्हणजे उद्देश. आणि दुसरा जो भाग असतो त्याला आपण म्हणतो विधेय. उद्देश शब्द लिहिताना श अर्धा काढून त्याला य जोडायचा. उद्देश हा शब्द वेगळा आणि उद्देश हा वेगळा. उद्देश आणि विधेय कसे ओळखायचे? आपण अतिशय कमी वेळेमध्ये वाक्याचे भाग किंवा पृथक्करण हा उपघटक बघणार आहोत, कारण अधिकात अधिक वेळ आपल्याला शुद्ध लेखनाचे नियम आणि अनेक असे काही शब्द का जे फसवे असतात, वारंवार चुकतात, ओळखताना आपली फसगत होते, त्यासाठी देणार आहोत. म्हणून उद्देश आणि विधेय कसे ओळखायचे? उद्देश म्हणजे त्या वाक्यातील कर्ता असतो, तर विधेय त्या वाक्यातील क्रियापद असते. क्रियापदाला नारा, नारी, नारे आणि नार्या असे जर प्रश्न विचारले, अतिशय सोपी ट्रिक आहे. वाक्यातील क्रियापद शोधायचं आणि त्या क्रियापदाला नारा, नारी, नारी, नार्या असे जर प्रश्न विचारले त्याचे उत्तर येईल ते म्हणजे कर्ता किंवा नाम असेल, त्यालाच आपण उद्देश म्हणणार. उदाहरणार्थ आपण हे वाक्य बघूया. चिमणी चिवचिव करते, क्रियापद आहे करते. आता स्त्रीलिंगी असल्यामुळे नारी, करणारी. पुल्लिंगी शब्द असता तर करणारा, नपुसकलिंगी किंवा आदरार्थी असेल तर करणारे. आणि अनेकवचन आहे त्यावेळेस करणारे, आणि स्त्रिया आहेत करणाऱ्या, अनेकवचने. त्यावेळेस चिमणी स्त्रीलिंगी आहे, एकवचनी आहे, म्हणून करणारी असा जर प्रश्न विचारला, करणारी कोण आहे, चिवचिव करणारी कोण, कोण आहे चिवचिव करणारी, चिमणी. आणि म्हणून या वाक्याचा उद्देश झाला चिमणी. आणि विधेय ओळखण्याकरता या उद्देशाला, या कर्त्याला, या नामाला काय असा प्रश्न विचारायचा. चिमणी काय करते, चिवचिव करते. मग चिमणी सोडून, उद्देश सोडून उरलेला सगळा भाग हा विधेयमध्ये असतो. दोन मुद्दे आपल्या लक्षात आले असेल. क्रियापदाला नारा, नारी, नारे, नार्या असा प्रश्न विचारून आपण नाम शोधावं, कर्ता शोधावा, त्याला उद्देश म्हणायचं. आणि एकदा उद्देश सापडला की उरलेला सगळा भाग विधेय असतो. अनेक वेळा कधी कधी कर्ता एकटा असतो, नाम हे एकटंच असतं. कधी कधी नामाचा विस्तार केला जातो. मग उद्देशामध्ये नाम विस्तार म्हणजे त्या उद्देशाचा विस्तार देखील गृहित धरला जातो. उदाहरणार्थ
पलीकडच्या आळीतील पिसाळलेला कुत्रा मधूला कचकन चावला हे वाक्य आहे. आता या ठिकाणी चावला हे क्रियापद आहे. चावणारा चावणारा कोण आहे? कुत्रा. कुत्रा हे नाम झालं, कुत्रा हा कर्ता झाला, कुत्रा हे उद्देश झालं. परंतु तो कुत्रा कसा आहे? पिसाळलेला आहे. पिसाळलेला सुद्धा उद्देश विस्तारात येईल, उद्देशामध्ये येईल. आणि तो कुत्रा पिसाळलेला तर आहेच, परंतु पलीकडच्या आळीतील आहे. आणि म्हणून कुत्रा या शब्दाबद्दल विशेष माहिती देणारे जे शब्द आहेत ते सुद्धा उद्देशामध्ये येणार. म्हणून पलीकडच्या आळीतील पिसाळलेला कुत्रा हे सगळं उद्देशामध्ये येणार. आणि काय केलं कुत्र्याने? मधूला कचकन चावला. आता या ठिकाणी चावला हे क्रियापद आहे. क्रियापदाबद्दल विशेष माहिती देणारा जो शब्द आहे, परवा आपण बघितलं क्रिया विशेषण आपण त्याला म्हटलं, तर चावला कसा चावला? कचकन चावला, मधुलाही चावला. मग या ठिकाणी मधुला कचकन चावला हे आलं विधेय. आणि पलीकडच्या आळीतील पिसाळलेला कुत्रा याला म्हणायचं उद्देश. याचा अर्थ लक्षात घ्या, उद्देश विस्तार आणि विधेय विस्तार हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. विधेय म्हणजे क्रियापद, पण त्या क्रियापदाचा विस्तार असतो, क्रिया विशेषण लावलं जातं. आणि म्हणून विधेय विस्तार सुद्धा विधेयात येतो. आणि उद्देश विस्तार म्हणजे कर्त्याबद्दल नामाबद्दल दिलेली विशेष माहिती ही देखील उद्देशामध्ये येते. आपल्याला बऱ्याच वेळा परीक्षेमध्ये 3-4 प्रकारचे फक्त प्रश्न याच्यात विचारले जातात. खालील वाक्यामध्ये उद्देश कोणता आहे, खालील वाक्यामध्ये विधेय कोणता आहे, खालील वाक्यामध्ये उद्देशात किती शब्द आलेले आहेत, खालील वाक्यामध्ये विधेयामध्ये किती शब्द आले आहेत, किंवा कधी कधी खालील वाक्यामध्ये उद्देशापेक्षा विधेयात किती शब्द कमी किंवा जास्त आलेले आहेत, असाही प्रश्न विचारला जातो. महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये हा की आपण एकदा उद्देश आणि उद्देश विस्तार म्हणजे कर्ता आणि त्या कर्त्याला लावलेली विशेषण, कर्त्याबद्दलची अधिक माहिती, हे सगळं उद्देशामध्ये घेतलं, उरलेलं सगळं विधेयामध्ये येतं. बऱ्याच वेळा उद्देश हा प्रथम येत असतो, कधी कधी आपल्याला फसवण्याकरता उद्देश म्हणजे कर्ता हा मध्ये सुद्धा घेतला जातो. परंतु एकदा आपण त्या क्रियापदाला नारा नारी नारे नारे असा प्रश्न विचारून एकदा नाम शोधलं, एकदा कर्ता शोधला, हे वाक्य कोणाबद्दल आहे ते एकदा शोधलं, उद्देश शोधला, उरलेलं सगळं विधेय असतं. अशा पद्धतीने हा अतिशय सोपा, त्रिकनुसार अतिशय सोपा आणि हमखास गुण मिळवून देणारा हा उपघटक आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला बघायचंय ते म्हणजे शुद्ध लेखन, शुद्ध आणि अशुद्ध शब्द. विद्यार्थी मित्रांनो, हा माझा गवसणी नावाचा कथा संदर्भ, यामध्ये 21 कथा ज्या सत्य घटनाधिष्ठित प्रेरणादायी आणि हृदयस्पर्शी आहे, याचं लिखाण झालं माझ्याकडून आणि त्याचं प्रूफ रीडिंग केलं. मी का सांगतो या शुद्ध आणि अशुद्ध शब्दाची पार्श्वभूमी सांगतो. सुरुवातीला मी टाईप केलं, प्रिंट काढल्या, काळजीपूर्वक 1-2-3 वेळा किमान वाचलं आणि मला असं वाटलं की आता हे पुस्तक प्रूफ रीडिंग केलेलं आहे, योग्य झालेलं आहे. तरी सुद्धा खात्री करण्याकरता एका तज्ञांकडे दिलं. त्यांनी तिसऱ्या दिवशी अभिप्राय दिला, सर पुस्तकामध्ये फार चुका राहिल्या तो, मग धक्का वाचला मला. मग त्यांनी साधारणत जवळजवळ 125 चुका काढल्या, पुन्हा त्या चुका दुरुस्त केल्या, दुसऱ्या व्याकरण तज्ञांकडे दिलं. त्यांचा 15 दिवसांनी रिप्लाय आला, सर कमीत कमी 2-2.5 चुका आहे बरं. बापरे, म्हटलं खरं दुरुस्त. त्यांनी दुरुस्त केलं, परत तिसऱ्यांकडे दिलं, तब्बल 7 तज्ञांकडून ते पुस्तक प्रूफ रिडिंग करून घेतलं. आणि त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की सगळ्यात कठीण भाग जर काय असेल तर शुद्ध आणि अशुद्ध. कित्येक वेळा आपल्याला गणित बुद्धिमत्ता इंग्रजीला सुद्धा पैकीच्या पैकी मार्क्स मिळतात, पण मराठीमध्ये 50 पैकी 50 मार्क्स मिळवणं अवघड आहे.
2021 मध्ये 5वीला माझी विद्यार्थिनी होती दिव्या पांडुरंग मुरुंकर. गणिताला 100 पैकी 100 तिने घेतले, पण मराठीला ती घेऊ शकली नाही. व्यापक आणि विस्तृत प्रमाणामध्ये नियम आणि त्याचप्रमाणे अपवाद या उपघटकामध्ये असल्यामुळं अत्यंत क्लिष्ट हा विषय मानला जातो. पण तरी सुद्धा जर आपल्याला गुणवत्ता यादीत येत असेल, जर आपली अचूकता व्यापकता वाढवायची असेल, तर हा घटक तितकाच आव्हानात्मक आहे. आणि म्हणून या घटकासाठी आपण आज अधिकात अधिक वेळ देऊया. शुद्ध लेखनाच्या पहिल्या नियमामध्ये स्पष्ट उच्चारित अनुनासिक जर असेल, स्पष्ट उच्चार असणार अनुनासिक, तर त्यावर त्यावर शिरोबिंदू द्यावा, शीर्षबिंदू द्यावा, त्यालाच आपण अनुस्वार द्यावा असं म्हणतो. उदाहरणार्थ कंद, मंदिर. स्पष्ट उच्चार होतो याचा आणि त्यामुळं अनुनासिक देण्याची आवश्यकता नाही. आता अनुनासिक म्हणजे काय हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. पहिल्यांदा अनुनासिक कशाला म्हणायचं, तर बघा क ख ग घ च छ झ झ ट ठ ड ढ ण त थ द ध न प ख व भ म. आता ही जेव्हा आपण वर्णमाला पाहतो, क ख ग घ याचा उच्चार बरेच जण ड करतात. ड मध्ये जो टिंब दिसतो ना, ड उच्चार नाही, याचा उच्चार आंग असा उच्चार आहे. हे अनुनासिक आहे. हे क ख ची ज्या दोन लाईनी आहेत हे कठोर व्यंजन आहेत. या दोन लाईनी मृदू व्यंजने आहेत आणि हे 5व्या स्तंभातलं दिसतं, हे अनुनासिक आहे. नाकात याचा उच्चार करावा लागतो म्हणून याला अनुनासिक म्हणतात. क ख ग घ याचा अनुनासिक असा आहे. च छ ज झ याला बरेच जण त्र म्हणतात. हा त्र नाही, याचा उच्चार न नळासारखा होतो किंचितसा. त्र नाही हा आणि हा ड नाहीये. ट ठ ड ढ हा अण अण बाणाचा आणि त ठ ध ढ हा न नळाचा. प फ ब घ याचा अनुनासिक आहे. मग हे 5 अनुनासिक आहे. तुम्ही म्हणता याची आवश्यकता काय, तर उच्चार कसा करतो आपण बघा. इथे मी 6 शब्द दिलेले आहे. प्रत्येक शब्दामध्ये अवर अनुस्वार आहे, पण प्रत्येक ठिकाणी अवर अनुस्वाराचा उच्चार वेगळा आहे. इथं अंक अंग असा उच्चार होतो. इथं अंजीर अं असा उच्चार होतो किंचित सणनळासारखा. इथं अंटी किंवा अंडे अण अण बाणाचा. इथं अंत न नळाचा अंत. आणि इथं प फ असेल संप अंबर. इथं अम अम असा उच्चार होतो. आणि इथं श असेल किंवा स असेल किंवा ह असेल, इथं ओम असा उच्चार होतो. अंश संरक्षण म्हणजे या ठिकाणी
या अनुस्वारानंतर जे अक्षर येतं त्याच्या अनुनासिकानुसार हा उच्चार असतो, म्हणून हे अनुनासिक महत्वाचे आहे. मग हे अनुनासिक जेव्हा स्पष्ट उच्चार होतो तेव्हा अनुनासिक ठेवण्याची आवश्यकता नाही. त्यावेळेस शीर्षबिंदू द्यावा, त्यावेळेस अनुस्वार द्यावा, शिरोबिंदू द्यावा. परंतु जेव्हा अर्थभेद स्पष्ट करायचा असेल तेव्हा मात्र अनुनासिकाचा वापर करावा. उदाहरणार्थ हे दोन शब्द आहे, जर इथं अनुस्वार तुम्ही दिला देहात, तर देह म्हणजे शरीर आणि आत, देहात याचा अर्थ काय, तर शरीरामध्ये असा अर्थ होतो. आणि इथं जर तुम्ही अनुनासिकाचा वापर केला अर्थवेदाच्या दृष्टीनं तर देहांत शब्दाचा अर्थ होतो मृत्यू, त्यांचा देहांत झाला म्हणजे मृत्यू झाला. दुसरं उदाहरण आपण बघूया, वेदांत. वेदांत अनुस्वार जर दिला तर वेदांत याचा अर्थ होतो वेदामध्ये, आणि वेदांत न नळाचा जर दिला तर वेदांत म्हणजे तत्वज्ञान असा अर्थ होतो. आणि म्हणून पहिला नियम आपण बघितला की स्पष्टोच्चारी अनुनासिकाच्या वेळेस शीर्षबिंदू द्यावा, परंतु अर्थभेदाच्या दृष्टीनं आपण काय करायचं, अनुनासिकाचा वापर केला तरी चालेल. हे अनुनासिक उच्चाराच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे. नंबर दोन, नाम किंवा सर्वनाम. नाम किंवा सर्वनाम याच अनेक वचनी सामान्य रूप जेव्हा आपण करतो, म्हणजे सामान्य रूपाला विभक्ती प्रत्यय लावतो, बदल करतो, किंवा शब्दयोगी अव्यय लावतो, विभक्ती प्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय जेव्हा लावतो तेव्हा आठवणीने अनुस्वाराचा वापर करावा. काय सांगितलं बघा, नाम किंवा सर्वनाम, आणि त्या नाम किंवा सर्वनामाचं अनेक वचन आहे, त्या अनेक वचनाचं सामान्य रूप आपल्याला करायचंय, आणि अनेक वचनाचं सामान्य रूप करताना, बदल करताना, विभक्ती लावताना, शब्दयोगी अव्यय करताना अनुस्वाराचा वापर करावा. उदाहरणार्थ लोक हा शब्द आहे, या लोक शब्दाचा आपल्याला काय करायचंय, विभक्ती करायची आहे, लोकांस, लोकांना. अनेक वचनी आहे आणि या अनेक वचनी शब्दाचं आपल्याला विभक्ती किंवा प्रत्यय लावून किंवा सामान्य आपला शब्द द्यावे जोडताना आठवणीने कावर अनुस्वार द्यावा, लोकांस, लोकांना. तुम्ही हा शब्द आहे, तुम्ही, तुम्हास. अनेक वेळा खसगत होते बरं का, तुम्हास लिहिताना आपण बऱ्याच वेळा अनुस्वार देत नाही. तुम्हाला, तुम्हास हे शब्द अनुस्वाराचे असतात. घर हा शब्द आहे, पण घराला अनेक वचन घरे जर केलं तर घरांपुढे असा शब्द तयार होतो. म्हणजे इथं एक वचने असेल तर घरापुढे, पण अनेक वचने असेल तर घरांपुढे रावर अनुस्वार आपल्याला देणं आवश्यक आहे. आणि आदरार्थी जर बहुवचन असेल, आदरार्थी, तर त्यावेळेस सुद्धा आठवणीने अनुस्वार द्यावा. उदाहरणार्थ आमदार, आदरार्थी आपण करताना आमदारांच्या, मुख्यमंत्री, मुख्यमंत्र्यांनी, मुख्यमंत्र्यांचा, शिक्षकांचा, शिक्षकांनी, तर आदरार्थी बहुवचन असेल तेव्हाही अनुस्वार द्यावा. आणि नामाच्या सर्वनामाच्या जेव्हा अनेक वचनी सामान्य रूपात बदल करायचा असेल, विभक्ती प्रत्यय लावून किंवा शब्दयोगी अव्यय लावून, त्यावेळेस सुद्धा आठवणीने अनुस्वार देवा द्यावा. नियम क्रमांक दोन. त्याच्यानंतर अगदी सर्वसाधारण नियम, परंतु त्याच्यामध्ये सुद्धा काही अपवाद आहेत, म्हणून हा नियम आपण बघूया की
नियम काय आहे, इकारांत किंवा उकारांत शब्द, इकारांत किंवा उकारांत इकारांत किंवा उकारांत शब्द हे नेहमी दीर्घ करावेत. इकारांत ई ई म्हणजे वेलांटी आणि अंत म्हणजे शेवट. इकारांत म्हणजे काय, ज्या शब्दाचा शेवट वेलांटीने केलेला आहे. मग असे इकारांत शब्द आहे किंवा उकारांत जर आपण घेतले हे उकारांत शब्द आहे. नियम काय आहे, इकारांत म्हणजे शब्दाच्या शेवटी वेलंटी असलेले शब्द आणि उकारांत म्हणजे शब्दाच्या शेवटी उकार असलेले शब्द हे नेहमी दीर्घ लिहावे. दीर्घ म्हणजे मोठे. दीर्घ म्हणजे वेलंटी देताना दुसरी द्यायची, उकार देताना दुसरा उकार द्यायचा. ऱ्हस्व आणि दीर्घ हे तुम्ही ऐकून असाल. ऱ्हस्व म्हणजे लहान आणि दीर्घ म्हणजे मोठे. तर नियम काय आहे, इकारांत किंवा उकारांत शब्द नेहमी दीर्घ लिहावेत. अनेक वेळा आपण पाहतो दोन अक्षरी तीन अक्षरी चार अक्षरी कसेही शब्द असू द्या, परंतु शेवटी वेलंटी आली किंवा उकार आला तर दुसरा उकार किंवा दुसरी वेलंटी द्यायची. हा नियम. पण याला अपवाद महत्वाचे शब्द आहे. अपवाद कोणते आहे, उभयान्वयी अव्यय. आपण परवा शिकलो बघा, परवाच्या पाठाला शब्दांच्या जाती बघताना आपल्याला जरी मुख्य चार जाती होत्या, नाम सर्वनाम क्रिया विशेषण आणि क्रियापद, परंतु जाणीवपूर्वक आपण पुढील शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय, केवल प्रयोगी अव्यय तिथं बघितलं होतं. तर उभयान्वयी अव्यय जे असेल त्या उभयान्वयी अव्ययाच्या वेळेस इकारांत शब्द किंवा उकारांत शब्द हा ह्रस्व लिहायचा. हा महत्वाचा अपवादात्मक आपल्याला नियम म्हणून लक्षात ठेवावा लागेल. उदाहरणार्थ आणि, आपला मगाचा नियम काय होता, इकारांत आणि उकारांत शब्द दीर्घ लिहावे, परंतु उभयन्वयी अव्यय लिहिताना आठवणीने ते ह्रस्वच लिहायचे. आणि किंतु, परंतु, तथापि, यद्यपि. आणि किंतु परंतु तथापि यद्यपि हे जे शब्द आहे आणि नी परी सुद्धा त्याच्यात येऊ शकतो. आता हे परी शब्द जे आहे आपण समजून घ्या, र ला जर दुसरी वेलांटी दिली, दीर्घ जर र केला तर काय होणार, परी. परी म्हणजे पंख असलेली काल्पनिक मुलगी. आपण बऱ्याचशा बालगीतामध्ये परीचा उल्लेख पाहतो, परी. आणि या परी शब्दाचा अर्थ आहे परंतु. परंतु म्हणजे हा झाला उभयन्वयी अव्यय. म्हणजे हा नियम तुमच्या लक्षात आला असेल की प्रत्येक शब्दाच्या शेवटी इकार आणि उकार दीर्घ करावेत, परंतु उभयान्वयी अव्यय जर असेल तर आठवणीने ते शब्द दीर्घ न करता ह्रस्व करावेत. बघा, सामासिक शब्द आहे. दोन शब्दांचा मिळून समास तयार झालेला आहे. समास, संधी, विग्रह, प्रयोग, अलंकार हे तुम्हाला सहावी सातवी आठवीला शिकायला मिळेल. पण सामासिक शब्द म्हणजे काय, दोन शब्द एकत्र आल्यानंतर समास बनतो. त्या सामासिक शब्दामध्ये जर पूर्वपद असलेला शब्द आणि तो जर इकारांत असेल किंवा उकारांत असेल तर तो स्वतंत्र लिहिताना आपण दीर्घ लिहितो, पण सामासिक शब्दामध्ये तोच शब्द काय होणार, ह्रस्व होणार. उदाहरणार्थ कवी शब्द तुम्हाला लिहायचा आहे, कवी तुम्ही असं लिहाल, परंतु कवी मन असं लिहिताना मात्र तुम्हाला वला पहिली वेळांची द्यावी लागेल.
अनेक वेळा स्पर्धा परीक्षेमध्ये विचारलेला हा एक शब्द आहे. विद्यार्थी शब्द लिहिताना थला दुसरी वेलांटी येणार, परंतु विद्यार्थी भांडार हा शब्द लिहिताना 100% थला पहिलीच वेलांटी येते आणि इथं मात्र बरेच जण हसतात. हरी शब्द रला दुसरी वेलांटी आहे, परंतु हरिपाठ शब्द लिहिताना रला पहिली वेलांटी येणार. बुद्धी शब्दामध्ये धला दुसरी वेलांटी आहे, परंतु बुद्धिमत्ता किंवा बुद्धिवैभव त्यावेळेस धला पहिली वेलांटी येणार. आता या उदाहरणावरून काय लक्षात येतं? जो मूळ शब्द आहे त्या शब्द कसा आहे, तर इकारांत आहे. इकारांत शब्दामध्ये आपल्या नियमानुसार वेलांटी उकार हे दीर्घ पाहिजे, पण जेव्हा तो सामासिक शब्द बनतो आणि पूर्वपदावर हा मूळ शब्द येतो, पूर्व म्हणजे अगोदर, इथं दोन शब्द आहेत, कवी अधिक मन, विद्यार्थी अधिक भांडार, हरि अधिक पाठ, पूर्व शब्द जेव्हा बनतो तेव्हा मात्र दीर्घ न लिहिता तो पूर्व शब्द किंवा अगोदरचा शब्द हा ह्रस्व लिहावा. आणि उदाहरण म्हणून आपण हे दोन तीन बघितलेले आहेत. समजा स्वामी हा शब्द वाला 100% आपण स्वामी असाच लिहिणार, मला दुसरी वेळांची, परंतु स्वामीनिष्ठ, स्वामीनिष्ठ किंवा स्वामीनिष्ठा असं जेव्हा लिहायचं असेल तेव्हा तुम्हाला मला पहिलीच वेलांटी द्यावी लागते. यानंतर आता जसं उपांत्य अक्षर अंतिम अक्षर जर दीर्घ असेल आपण करतोच, परंतु त्या अक्षराच्या अगोदर त्याला उपांत्य म्हणतात. अंतिम अक्षराच्या पूर्वी जे अक्षर येतं त्याला उपांत्य म्हणतात. उप म्हणजे अगोदरच, अंतिमच्या अलीकडच. मग तिथं उदाहरण म्हणून आपण घेऊया, समजा गरीब, विहीर, माहीत, हे तीन शब्द आपण घेऊया. काय दिसतंय बघा, अंतिम अक्षर जर अकारांत असेल, अकार, अकार म्हणजे ह्रस्व, अ लागलेला आहे शेवटी स्वर, अकारांत जर असेल तर त्याच्या अलीकडील त्याच्या मागचं अक्षर त्याला उपांत्य अक्षर म्हणतो, ते दीर्घ असतं हा नियम आहे. गरीब मध्ये ब ह्रस्व आहे, अकारांत आहे म्हणजे ह्रस्व आहे, म्हणून रि दीर्घ झाला. र ह्रस्व आहे म्हणून ह दीर्घ झाला आणि त ह्रस्व आहे म्हणून ह दीर्घ झाला. परंतु जेव्हा तुम्हाला त्याचं सामान्य रूप बनवायचंय त्यावेळेस मात्र गरीब पासून गरीबी, गरीबीला, गरीबीतून असं जेव्हा येतं इथं ह्रस्व आहे म्हणून हा दीर्घ झाला, पण इथं दीर्घ आला म्हणून हा ह्रस्व होणार, म्हणजे इथं वेलांटी बदलली. विहीर शब्द लिहिताना बरोबर आहे ह ला दुसरीच वेलांटी पाहिजे, पण विहिरीत, विहिरीमध्ये, विहिरीतून, विहिरीला असं जेव्हा येतं तेव्हा काय होतं, र ला दुसरी वेलांटी आली, र दीर्घ झाला म्हणून ह आपोआप ह्रस्व होणार. आणि माहीत हा माहीत शब्द तर PSI, STI, MPSC या परीक्षेला आलेला आहे. माहिती शब्द लिहिताना बरेच जण चुकतात, माहित मध्ये ह ला दुसरी वेलांटीच पाहिजे, परंतु माहिती लिहिताना त दीर्घ आलेला आहे, त ला दुसरी वेलांटी आहे, अंतिम अक्षर त आहे म्हणून उपांत्य अक्षर ह्रस्वच होणार, म्हणजे माहिती शब्द असा. गरीबी, विहिरी, माहिती हे शब्द असे येणार, वेलंटी मध्ये बदल होणार. म्हणजे नियम लक्षात आला पाहिजे की अंतिम अक्षर जर ह्रस्व असेल तर त्याच्या अलीकडचं अक्षर उपांत्य अक्षर हे दीर्घ असतं, परंतु जेव्हा त्या ह्रस्व अक्षराचं दीर्घ बनतं त्याच्या अलीकडील अक्षर आपोआप ह्रस्व होतं. आता याला काही अपवाद आहेत. अपवादामुळे गोंधळ काय होतो, नियमित बाजूला सांगला जातो की अपवाद आपल्या लक्षात ठेवायला पाहिजे. अपवाद काय आहे तर काही तत्सम शब्द असतात, काही तद्भव शब्द असतात,
बदल वगैरे केलेले असतात, काही जसेच्या तसे आलेले असतात. आणि मराठीमध्ये आपण भाषा वापरताना अनेक भाषेतील शब्द एकत्र करून घेत असतो आणि त्यामुळं तत्सम शब्द जर आले, तत्सम म्हणजे दुसऱ्या भाषेतून जसेच्या तसे, त्यावेळेस मात्र त्याच्यात कोणताही बदल करायचा नसतो. आणि मग तत्सम शब्दामध्ये हा जो प्रीती शब्द असा जर आपण लिहिला तर तो चुकतो, कारण प्रीती शब्दामध्ये दोनही वेळेस दुसरी वेलांटी आहे. कीर्ती शब्द लिहिताना असा जर आपण लिहिला तर 100% तो चुकतो, कारण कीर्ती शब्दामध्ये दोनही ठिकाणी दीर्घ आहे. असे बरेच शब्द आहेत, नीती, कीर्ती, दीप्ती, प्रीती, परीक्षा, पूजा. इथं बघा तुम्ही, हा पूजा शब्द आहे ना, इथं हे दीर्घ आहे तरी सुद्धा हा दीर्घच येतो, त्याचं कारण का, तो तत्सम शब्द आहे. असे काही जे ठराविक शब्द आहे त्याला आहे. आता जसं आपण वेलांटीचं बघितलं, मग अशी इकार आणि उकाराचं पाहिलं, आता आकार आणि याच बघूया. आता इथं बघा, हा दीर्घ आहे ना, ळला काना दिला म्हणजे तो दीर्घ झाला. काना असेल, दुसरी वेलंटी असेल, दुसरा उकार असेल, एक मात्रा असेल, एक काना एक मात्रा असेल किंवा दोन मात्रे असेल तरी सुद्धा ते दीर्घ गणले जातात. मग इथं ळला काना आहे म्हणजे दीर्घ झाला. मग दीर्घ झाल्यामुळं ही वेलंटी पहिली आली. इथं ळला एक मात्रा आहे म्हणजे हा दीर्घ झाला, त्याच्या अगोदर ह्रस्व आला, पहिली वेलांटी आली. ळला मात्रा दिल्यामुळे दीर्घ झाला म्हणून सो काय येणार, ह्रस्व येणार. अशा पद्धतीने ह्रस्व आणि दीर्घ याचे नियम आपल्याला समजणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर एक साधा नियम असा आहे की अनुस्वार हा देताना त्याच्या खाली वेलांटी किंवा उकार जो असतो ना तो पहिलाच असतो, म्हणजे ह्रस्वच असतो. उदाहरणार्थ अजिंक्य निंदा, कुंदन मुंडन. सामान्यतः हे माहित पाहिजे बरं का, अनुस्वाराच्या ज्याच्यावर आपण अनुस्वार दिलेला आहे ते अक्षर हे काय असतं, ह्रस्वच असतं. अजिंक्यमध्ये जरा पहिलीच वेलांटी येणार, निंदा अनुस्वार दिला ना पहिलीच वेलांटी येणार, कुंदन मुंडन असे अनेक शब्द आपण घेऊ शकतो. नियम काय आहे, अनुस्वार ज्या अक्षरावर देतो ते अक्षर ह्रस्व असते. पुढचा नियम बघा, तुम्हाला अनुस्वार द्यायचा आहे, विसर्ग द्यायचा किंवा अनुस्वार विसर्ग किंवा जोडाक्षर काढायचं आहे, तर त्यावेळेस इकार आणि उकार करायचा, इकार उकार ह्रस्व करायचा. म्हणजे काय करायचा, तर जर जोडाक्षर असेल उदाहरणार्थ मुक्ता, त्यानंतर पिंप, शिंपले, दुःख, निपात. आता हे आपण शब्द बघूया. नियम काय सांगितला, जोडाक्षर असेल, अनुस्वार असेल, विसर्ग असेल, तर त्या जोडाक्षराच्या पूर्वी, अनुस्वाराच्या पूर्वी आणि विसर्गाच्या पूर्वी येणार अक्षर ह्रस्वच असणार. दुःख मध्ये द ला पहिलाच उकार द्यायचा, ह्रस्व करायचा, का, कारण दुच्या पुढे विसर्ग आहे. निपात मध्ये न ला पहिलीच वेलांटी येणार, ह्रस्व येणार, का, कारण पुढे विसर्ग आहे. विसर्गाच्या पूर्वी, जोड अक्षराच्या पूर्वी किंवा अनुस्वाराच्या पूर्वी जर अक्षर असेल तर ते ह्रस्व करावं, दीर्घ करू नये.
यानंतर शब्दाचं उपांत्य, उपांत्य म्हणजे अंतिम अक्षराच्या अगोदरचं. आता बघा, देऊळ, पाऊल, पाऊस आणि फाईल हे चार शब्द मी दिले. हे शब्द मूळ शब्द आहेत आणि याचा तुम्हाला सामान्य रूप करायचं आहे, बदल करायचा याच्यामध्ये. मग जर बदल करायचा असेल तर नियम असा आहे, उ या अक्षराचं रूपांतर व मध्ये करावं आणि जर ई असेल ई तर ईचं रूपांतर य मध्ये करावं. हा नियम समजून घ्या. उपांत्य अक्षर जर उ असेल, उपांत्य म्हणजे अंतिम अक्षराच्या अगोदरच, उ उ किंवा ई असेल, अंतिम अंतिम अक्षराच्या अगोदरच ई असेल, त्यावेळेस त्याच सामान्य रूपात बदल करताना आठवणीने उ चा व करावा आणि ई चा य करावा. म्हणजे देऊळ, तुम्हाला मी देवळात गेलो, उचा व झालेला दिसेल. पावलांनी, सोन्याच्या पावलांनी लक्ष्मी आली, पाऊल त्यावेळेस मात्र पावलांनी. पाऊस, पावसात, इथं उचा काय झाला व, आणि ई जर असेल तर त्याचा ई होतो. उदाहरणार्थ फाईलीत, इथं तुम्हाला ई ई चालणार नाही, इच येणार, म्हणजे ईचा काय होतो, इय होतो. अगदी अगदी सोपं आहे. उपांत्य अक्षर उ किंवा ई असेल तर त्याचं सामान्य रूप करताना विभक्ती प्रत्यय लावताना उचा व होतो आणि ईचा इय होतो. आपल्याला अतिशय कमी वेळ असल्यामुळं नियम सगळे लिहून देणं हे वेळेच्या आपल्या आवाक्याच्या बाहेर जाईल म्हणून. त्याच्यानंतर पुल्लिंगी जर शब्द असेल, पुल्लिंगी आणि एकवचनी, आणि त्या शब्दाचं अंतिम अक्षर सा असेल. बघा, पुल्लिंगी शब्द आहे आणि एकवचनी तो, त्याचं अंतिम अक्षर सा आहे. त्यावेळेस त्याच सामान्य रूप करताना किंवा शब्दात बदल करताना विभक्ती प्रत्यय लावताना साचा शा होतो. शेवटी जो सा आहे त्याचा काय होतो, शा होतो. उदाहरणार्थ ससा, सशाला, साचं काय झालं, शा झालं. पैसा, पैशाने, इथं सुद्धा काय झालं, साचा काय झाला, शा झाला. अशा पद्धतीने अनेक शब्द आपल्याला घेता येतील. घसा, घसा शब्द आहे परंतु आपण म्हणतो त्याला घशाचा कॅन्सर झाला. घशाचा, घशाची, घशाचे, साचा काय झाला, शा झाला. नियम लक्षात आला. पुल्लिंगी शब्द असेल, एकवचने असेल, शेवटी सा असेल तर त्याचं सामान्य रूपात किंवा विभक्ती प्रत्यय लावून शब्दात बदल करताना साचा शा करावा. पुढे शब्दातील मधला अक्षर क आहे किंवा प आहे, क किंवा प, आणि याची काय झालेली आहे, द्विरुक्ती. तो दोन वेळा आलेला आहे, क ला क डबल किंवा प ला प डबल, म्हणजे द्विरुक्ती. दोन वेळा म्हणतो आपण, किंवा द्वित्व, द्वि म्हणजे दोन, द्वित्व म्हणजे डबल आला, किंवा द्विरुक्ती म्हणजे डबल आपण घेतला तो.
तर त्याचं जेव्हा आपल्याला सामान्य रूप करायचं असेल क किंवा पच तेव्हा मात्र द्वित्व टाळावं. बघा बरं का, उदाहरणार्थ अक्कल, अक्कल शब्द लिहिताना क ला डबल आहे, परंतु आपण मन बघितले असेल सॉरी अलंकारिक शब्द अकलेचा कांदा, तिथं तुम्हाला क ला डबल सापडायचा नाही. अक्कल मध्ये क आहे डबल. द्वित्व याला म्हणतात. जेव्हा तुम्हाला या शब्दाचं सामान्य रूप करायचंय, बदल करायचा आहे, त्यावेळेस द्वित्व नाहीस होतं, नष्ट होतं आणि फक्त एक राहत अकलेचा कांदा. तक्कल, तक्कलावर. आता तक्कल लिहिताना क ला डबल आलेला आहे, पण इथं मात्र क सिंगल घ्यायचा. मग आता बक्कल घेऊ शकतो आपण. आता पचा एखादा शब्द घेऊ, चप्पल, प ला डबल घ्या, चप्पल. इथं पच काय झालं, द्वित्व आलेलं आहे, डबल आलेलं आहे, परंतु चपलेचा किंवा चपलेची किंमत इथं मात्र चप्पल प ला प डबल घेण्याची आवश्यकता नाही. म्हणजे हा नियम लक्षात आला असेल की जेव्हा शब्दामध्ये क किंवा प ची द्वित्व असेल, द्विरूपी असेल, दोन वेळा तो शब्द आले असेल क ला क प ला प, तेव्हा त्याचं सामान्य रूप करताना, शब्दात बदल करताना, विभक्ती प्रत्यय लावताना द्वित्व नाहीस होतं. हा नियम यानंतर काही शब्द असे बघा, समजा उदाहरणार्थ आता मी चार शब्द लिहिले, सगळीकडे ऊन 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 असं लिहिलेलं आहे, परंतु या ठिकाणी उरे उसाचा लिहिलंय आपण दोन्ही ठिकाणी, आणि इथं मात्र व काढून त्याला दुसरा उकार दिलेला आहे. इथं दीर्घचे इथंही दीर्घ आहे, पण इथं व दिला आणि इथं उ दिला असं का? तर याचा नियम असा आहे, क्रियापदाला, मूळ जे क्रियापद असत त्या क्रियापदाला ऊन हा प्रत्यय लावताना, ऊन असा प्रत्यय जेव्हा तुम्ही लावता, ऊन प्रत्यय म्हणजे काय, शब्दाच्या नंतर लावला जातो आणि उपसर्ग हा शब्दाच्या अगोदर लावला जातो. तर जेव्हा तुम्हाला ऊन हा प्रत्यय लावायचा असेल तेव्हा क्रियापद बघायचं, त्या मूळ क्रियापदामध्ये जर व असेल, व असेल तर व ला दुसरा उकार द्यायचा, आणि व नसेल तर मग मात्र उरे उसाचा काढायचा. नियम लक्षात आला. आता गाऊन मध्ये मूळ क्रियापद काय आहे, गाणे. गाणे म्हणजे गायन करणे. गाणे हे क्रियापद पण आहे आणि गाणे हे नाम देखील आहे. गाणं म्हणजे गीत, गाणे क्रियापद या अर्थाने, आणि गाणे म्हणजे गायन करणे. तर गाणे या क्रियापदामध्ये व नाहीये, व नसल्यामुळं त्याला ऊन प्रत्यय लावताना गाऊन उरे उसाचाच पाहिजे. आणि पिणे, पिणे या मूळ क्रियापदामध्ये व नाहीचे, व नसल्यामुळं पिऊन लिहिताना उरे उसाचा लिहावा. पण इथं मात्र धावणेचं मूळ क्रियापद आहे धावणे, धावूनच. मग धावणेमध्ये व आहे ना, मग व ला ऊ लावायचा म्हणून व ला उकार द्यायचा. सोडवणे, इथं मूळ क्रियापद काय होईल, सोडवणे. इथं व असल्यामुळं इथं व ला उकार द्यायचा. बऱ्याच वेळा जमिनी होती, चुकीचे शब्द किंवा अचूक शब्द ओळखा, त्याच्यामध्ये आपल्या लक्षात येत नाही इथं ऊ इथं ऊ चुकीचं कोणतं. नियम लक्षात ठेवला, मूळ क्रियापदामध्ये व असेल तर ऊन प्रत्यय लावताना व काढून त्याला दुसरी वेळंती द्यावी, सॉरी दुसरा उकार द्यावा, दीर्घ करावं. आणि जर मूळ क्रियापदामध्ये व नसेल
तर उ लिहावा दीर्घ उ सात लाऊ. त्यानंतर इंग्रजी जेव्हा आपण लिहितो, समजा तुम्हाला पीएचडी शब्द लिहायचा असेल तर त्यावेळेस तो पूर्ण लिहावा. पूर्ण लिहावा म्हणजे बरेच जण असं करतात, असं असं करतात. समजा तुम्हाला एल आय सी असं लिहायचंय तर बरेच जण काय करतात, इथं पूर्णविरामासारखं देतात परंतु इथं हे पाय मोडतात. असं कधीच करायचं नाही, हे पूर्ण व्यंजनांत म्हणतो आपण याला, तर अशा पद्धतीने करावं. त्याच्यानंतर इक नावाचा जेव्हा प्रत्यय लावला जातो इक, तेव्हा इक प्रत्यय लावताना काय बदल होतो? इक जेव्हा प्रत्यय लावला जातो तेव्हा प्रथमाक्षर जे असतं, प्रथमाक्षर, तर ते आकारयुक्त होतं. परंतु ते कधी, जर अकारांत शब्द असेल तर बरं का, अकारांत. अकारांत म्हणजे काय, ज्या शब्दाचा शेवट अकाराने होतो, म्हणजे काना नाही, व्यालंटी नाही, मात्रा नाही, उकार नाही, हा अतिशय महत्वाचा नियम आहे. अकारांत शब्दाला इक नावाचा प्रत्यय जेव्हा लावला जातो तेव्हा प्रथम अक्षर आ आ असं होतं. आणि मग त्याचं उदाहरण म्हणून आपण आणि बघूया, मूळ शब्द आहे वर्ष, त्याला इक प्रत्यय लावल्यानंतर वार्षिक असा शब्द होईल. इक लावल्यानंतर वला काना, अर्थ, आर्थिक, इथं अला कानाच द्यायला पाहिजे. बरेच जण आर्थिक लिहिताना अ लिहितात. त्याच्यानंतर संप्रदाय, संप्रदाय लिहिताना स ला काना देण्याची आवश्यकता नाही, परंतु त्याला एक प्रत्यय लावायचा तेव्हा सांप्रदायिक, इथं मात्र स ला काना द्यायलाच हवा. त्याच्यानंतर धर्म शब्द तुम्हाला लिहायचा आहे, धर्म लिहिताना धला कानाची आवश्यकता मुळीच नाही, परंतु जेव्हा त्याला एक प्रत्यय लावायचा तेव्हा पहिल्या अक्षराला काना दिलाच पाहिजे. त्याच्यानंतर अनेक वेळा पीएसआय असेल, एमपीएससी असेल, अत्यंत फसवा तो शब्द तुम्ही आता सांगतोय, परंपरा, हा मूळ शब्द आहे. परंपरा या शब्दाला एक लावताना पारंपरिक असा शब्द होतो, पारंपरिक. हा शब्द 99% विद्यार्थ्यांचा चुकतो, 100%. का? कारण पारंपरिक असे म्हणायची आपल्याला सवय लागलेली आहे. पण परंपरा हा शब्द आहे, त्याला एक प्रत्यय लावून पारंपरिक. इथं प ला काना दिला पाहिजे आणि रचा रची जी वेलांची ती पहिलीच पाहिजे. प ला काना चुकूनही द्यायचा नाही. पारंपरिक हा शब्द फार महत्वाचा आहे. सर्वजण किंवा सर्वजन असा शब्द आपण जर घेतला, सर्वजन, तर याच एक प्रत्यय लावून काय होईल, सार्वजनिक. आपण बघतो बघा, सार्वजनिक स्वच्छतागृह. तर नियम लक्षात आला असेल तुम्हाला, जेव्हा अकारांत शब्द असेल, अकारांत, आणि त्या अकारांत शब्दाला एक प्रत्यय लागला तर त्याच प्रथमाक्षर आकारांत होत, आ काना द्यायचा आठवणीने. त्याच्यात पारंपरिक हा अतिशय फसवा. त्याच्यानंतर अकारांत शब्द आहे, उकारांत जर शब्द असेल तर आपल्याला काय करता येईल, म्हणजे जर पहिला अक्षर उ असेल, उने सुरुवात होणारा, उदाहरणार्थ समजा उपचार, आणि त्याला आपल्याला इक प्रत्यय लावायचा इक, तर ही जे उकार आहे ना, त्या उकार असलेल्या, पहिल्यांदा उकार असलेल्या शब्दाला एक प्रत्यय जर लावला तर मग अशी आपण अकारांतच आकार म्हणजे आकार केलं होत. तसं इथं उच काय करायचं, औ करायचं, औ, आणि मग तो शब्द बनणार औपचारिक. म्हणजे इथं उकार असेल तर इथं काय करायचा, औकार करायचा, औ लावायचा. सुंदर हे विशेषण आहे आणि सुंदर या विशेषणापासून तुम्हाला नाम बनवायचे, सौंदर्य. तर काय झालं, उकार असेल तर औकार करायचा आणि अनुस्वर जसा जसा
ठेवायचं ही उकाराच्या बाबतीत. आता पहिल्यांदा वेलंटी असेल तर काय करायचं? तर वेलंटी असेल, पहिली वेलंटी असेल उदाहरणार्थ विज्ञान, मग मात्र काय करायचं? आईकार करायचा. वेलंटीचं काय होतो? आईकार. इक प्रत्यय लावताना पहिल्या अक्षराला वेलंटी असेल तर दोन मात्रे दिले जातात, विज्ञान वैज्ञानिक. अशा पद्धतीने अनेक नियम आहेत आणि या नियमांचा आपण जितका सखोलपणे अभ्यास करू तेवढा आपल्याला यश लाभेल. अनेक नियम, त्यापैकी आणखी एक नियम लक्षात राहू द्या. रफारापूर्वी, रफारापूर्वी जर वेलंटी उकार आले तर ते दीर्घ लिहायचे. उदाहरणार्थ पूर्व, सूर्य. आणि अनेक जण फसतात तो म्हणजे हा आशीर्वाद. कित्येक जण आशीर्वाद शब्द लिहिताना चुकतातच. पण लक्षात ठेवा नियम काय आपला, रफाराच्या अगोदर येणार अक्षर हे दीर्घ लिहायचं असतं. मग इथं ओवर रफारे पुदीर्घ, इथं यवर रफारे सुदीर्घ, इथं वावर रफारे शदीर्घ येणार. पण याला अपवाद काय आहे? तर अपवाद असा आहे, मूळ शब्दाला उपसर्ग जर लावला तर तो उपसर्ग मात्र दीर्घ करायचा नाही. उदाहरणार्थ दैव हा शब्द आहे, मूळ शब्द काय आहे? दैव. आणि त्या दैवाला आपण उपसर्ग लावला दुर, दुर्दैव शब्द. त्यावेळेस मात्र द ला उकार देताना कधीही दुसरा उकार द्यायचा नाही, पहिलाच द्यायचा. त्याच्यानंतर निर्मिती, निर्मिती. इथं तुम्हाला न ला दुसरी वेलंटी देता येणार नाही, इथं दुसरा उकार देता येणार नाही. म्हणजे रफाराचा नियम लक्षात आला तुमच्या? रफाराच्या अगोदर, म्हणजे मूळ शब्दामध्ये रफारा असेल तर रफाराच्या अगोदरचं अक्षर दीर्घ टाकतं, वेलंटी किंवा उकार. परंतु जर ते उपसर्ग जोडून तयार झालेला शब्द असेल तर मग मात्र तुम्हाला दुस्थिती, दुस्संग हे सगळे शब्द देताना आठवणीने काय करायचं? दुस्संग लिहिताना निस्संशय न ला पहिलीच वेलांची. तर अशा पद्धतीने रफाराच्या अगोदरचे अक्षर दीर्घ करावे, परंतु तो पहिला अक्षर दुसरा अक्षर हे जर उपसर्ग असेल तर मात्र रफाराच्या पूर्वी जरी आलं तरी ते काय करायचं? ह्रस्व करायचं. आता काही असे शब्द की जे MPSC परीक्षेला बऱ्याचवेळा आलेले, PSIला, STIला, 28 स्कॉलरशिपला. कारण विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही अत्यंत हुशार आहात, तुम्हाला अगदी साधे साधे शब्द देऊन तुमचा वेळ घेणं हे योग्य नाही. म्हणून जितकं कठीण येता येईल, जितकं तुम्हाला सखोल मार्गदर्शन देण्याचा प्रयत्न करता येईल या दृष्टीने आपल्या सगळ्यांचे प्रयत्न आहे. तर या ठिकाणी आपण काही असे शब्द बघूया की जे हमखास चुकतात किंवा आपला गोंधळ होतो. नंबर एक, पहिला शब्द आहे अनावृत. इथं बरेच जण अनावृत तलत लावतात, परंतु अनावृत हा शब्द योग्य आहे. त्याचं कारण अन अधिक आवृत, आवृत म्हणजे काय? झाकलेला. अनावृत, अन म्हणजे नाही, आणि त्यामुळं अनावृत हा नंबर एक. त्याच्यानंतर अश्विन हा शब्द अनेक जणांचा चुकतो. इथं अला कानाच द्यायला हवा, अला काना आ, अश्विन. बऱ्याच वेळा कधीच आपण अश्विनला काना देत नाही बघा. पण असं जर तुम्हाला प्रश्न विचारला खालील शब्दातील व्याकरण दृष्ट्या योग्य शब्द कोणता, त्यावेळेस अला काना दिलाच पाहिजे. दीपक शब्द लिहिताना 99% दल आपण पहिलीच वेलंटी देतो, पण दीपक शब्द लिहिताना, दीपावली लिहिताना आठवणीने, दीपगृह लिहिताना, दीपस्तंभ लिहिताना दला दुसरीच वेलंटी आली पाहिजे. इत्थंभूत हा एक शब्द आहे बघा, इत्थंभूत हा शब्द लिहिताना अनेक जण चुकतात. अर्धा तो त्याच्या अनुस्वार, भला दुसरा चुकार. इत्थंभूत असा शब्द तो आहे. त्याच्यानंतर अनेक ठिकाणी
अनेक वेळा चुकलेला शब्द आपण पाहतो. हा शब्द 99% विद्यार्थी चुकतात. अल्पसंख्याक उच्चार करताना आपण तसंच करतो, ह्यावर अनुस्वार देता सगळे जण उच्चारही तसा करतो, परंतु अल्पसंख्याक आणि बहुसंख्याक असा शब्द आहे, अत्यंत फसवा शब्द आहे हा. त्याच्यानंतर हा जो शब्द आहे हा शब्द उच्चार दृष्ट्या आपण कधीच असा करत नाही, व्याकरण दृष्ट्या हा शब्द बरोबर आहे. आपण अनुसया म्हणतो, काही जण अनुसया करतात, काही अला काना पण देतात, अनुसया म्हणतात, पण हा शब्द आहे अनसुया. अन म्हणजे नाही आणि असुया म्हणजे द्वेष मत्सर. अशी स्त्री कधीच्या अंतःकरणामध्ये कुणाही बद्दल द्वेष मत्सर नाही, तिला अनसुया म्हणतात. आणि आपल्याला माहित असेल की अनसुया सारख्या पवित्र आणि पुण्यशील स्त्रीच्या घरीच दत्तात्रयांचा जन्म होतो. दत्तात्रयावरून पुन्हा आठवलं, जवळजवळ 99% दत्तात्रय शब्द असा लिहितात, हा चुकीचा आहे. याला मात्रा द्यायलाच पाहिजे, दत्त अधिक आत्रेय त्रला मात्रा द्यायला पाहिजे. अनसुया दत्तात्रेय. त्याच्यानंतर अहल्या, मूळ शब्द व्याकरण दृष्ट्या शब्द अहिल्या नाही, अहल्या. अह या ठिकाणी अनेक जण अहिल्याच आपण करतो, पण अहल्या हा शब्द व्याकरण दृष्ट्या बरोबर आहे. त्यानंतर उत्स्फूर्त हा शब्द लिहिताना बऱ्याच वेळा गोंधळ होतो बघा. उत्स्फूर्त इथं रफार आहे म्हणून दीर्घ उकार येणार, आणि उत तो अर्धा, स उत्स्फूर्त हा शब्द आपल्याला असा लिहावा लागेल. यानंतर अबालवृद्ध, अनेक वेळा आपण अला काना देत नाही, आपण अबालवृद्ध म्हणतो. वास्तविक पाहता अबाल या शब्दाचा वेगळा अर्थ आहे. अबाल अ म्हणजे नाही आणि बाल म्हणजे बालक. अबाल म्हणजे जो बालक नाही, एक तर तरुण असेल किंवा म्हातारा असेल, अबाल. आणि आ शब्दाचा अर्थ होतो पर्यंत. आ सेतू हिमाचल म्हणजे काय? सेतू पासून म्हणजे अगदी रामेश्वर पासून तर हिमाचल पर्वतापर्यंत किंवा हिमालय पर्वतापर्यंत. आ सेतू हिमाचल. आ चंद्र सूर्य, आ चंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताची. तिथं 99% लोक हा चंद्र सूर्य नांदो म्हणतात, हा नाही, आ चंद्र सूर्य. आ म्हणजे पर्यंत, जो पर्यंत चंद्र सूर्य आहे, आ चंद्र सूर्य नांदो तोपर्यंत भारताचं स्वातंत्र्य नांदो. तसं आबाल वृद्ध म्हणजे काय? बालकापासून वृद्धापर्यंत सगळेच आबाल वृद्ध. इथं अला काना आठवणीने द्यायचा, आबाल वृद्ध. त्याच्यानंतर उज्ज्वल आणि प्रज्वल हे शब्द अनेक वेळा वाचनात लिखाणात गेले. उज्ज्वल लिहिताना आठवणीने ज ला ज डबल द्यायचा आणि प्रज्वल लिहिताना ज एकदा द्यायचा. काय कारण? त्याचं कारण असं की उज्ज्वल शब्द उत अधिक ज्वल असा बनलेला आहे. उत ही संधी आहे, उत उत म्हणजे वरच्या दिशेनं आणि ज्वल म्हणजे ज्वाला. वरच्या दिशेने जी ज्वाला चाललेली आहे त्याला उज्ज्वल म्हणायचं. उत अधिक ज्वल हे एकत्र जेव्हा झालं तेव्हा तचं रूपांतर ज मध्ये झालं, म्हणून इथला एक अर्धा ज आणि ज्वल मधला एक ज असे उज्ज्वल शब्द तयार झाला, डबल ज जोडायचा. पण प्रज्वल लिहिताना प्र अधिक ज्वल, प्र म्हणजे विशेष, प्र म्हणजे मोठी आणि ज्वल म्हणजे ज्वाला. इथं मात्र प्र काय लागलेलं आहे? उपसर्ग लागलेला आहे, मग इथं प्र मध्ये तसा काही संबंध नाही आणि म्हणून प्रज्वल लिहिताना सिंगल ज लिहायचा. त्यानंतर पुढचा शब्द बघा,
कोझ्या घरी आपल्याला जर लिहायला सांगितलं सगळेजण कोजागिरी करणार आणि चुकणार. व्याकरण दृष्ट्या कोजागिरी कारण का असंस्कृत शब्द आहे. अश्विने शुक्ल पक्षे तो भवेद्या चैव पौर्णिमा को जागरती महितले. या पृथ्वीवर कोण जागा आहे आपल्या ध्येयासाठी, कोण जागा आहे, कोण प्रयत्नशील आहे, कोण ध्येयासक्त आहे, को म्हणजे कोण आणि जागरी म्हणजे जागे आहे. आणि त्यामुळे इथं कोजागिरी जर आपण लिहित असू तर ते व्याकरण दृष्ट्या चूक आहे. या ठिकाणी कोजागरी असा शब्द योग्य आहे. हे शब्द परीक्षेला आलेले लक्षात ठेवा. गृहपाठ, बरेच जण गृहपाठ लिहिताना ग्रहपाठ करतात. या ग्रह शब्दाचा अर्थ ताऱ्यांभोवती फिरणारे गोल, ग्रहपाठ म्हणताना ग्रहपाठ म्हणतात. ग्रह वेगळा गुरु वेगळा हा रुकार आहे. रुकार हे जोडाक्षरामध्ये येत याच्यात येत नाही, जोडाक्षरात येणार नाही. रुकार जसा उकार असतो तसा रुकार. गृहपाठ घरचा दिलेला अभ्यास आणि हे ग्रह, तर गृहपाठ शब्द बरोबर घ्या. त्याच्यानंतर अनेक वेळा फसवणारा शब्द म्हणजे हा. नव्याण्णव टक्के विद्यार्थ्यांना हा शब्द नाहीच मिळत आहे आणि आपण हे उच्चार करताना कोट्याधीश म्हणतो बघा. पण याची जर फोड केली तुम्ही कोटी अधिक अधीश, अधीश म्हणजे मालक, अधिक अधीश म्हणजे धनी, कोटी अधिक अधीश कोट्याधीश कोट्याधीश. त्यामुळे हा शब्द अत्यंत महत्वाचा आहे. इथं यला काना द्यायचा नाही. त्याच्यानंतर अत्यंत फसवा, मग अशी ईक प्रत्यय आपण लावला होता बघा. ईक तर ईक प्रत्ययाचं मी तुम्हाला सांगत होतो. तर या ठिकाणी तत्कालिक असा शब्द बरेच जण लिहितात. मग ईक प्रत्यय लावून काय झालं, तत्काल अधिक ईक. ईक प्रत्ययाच्या नियमानुसार पहिल्या अक्षराला काना द्यायला पाहिजे ना, मग तात्कालिक हा शब्द बरोबर आहे. तत्कालिक शब्द पूर्णपणे चुकीचा. त्यानंतर हा शब्द आहे ना, खूप वेळा आपण चुकीचा लिहितो. दैदिप्यमान म्हणताना तेच म्हणतो, परंतु दैदिप्यमान असं जर आपण लिहित असू तर ते चुकीचं आहे. द ला एकच मात्रा द्यायला हवा. देदिप्यमान, देदिप्यमान असा शब्द आहे. त्याच्यानंतर असा शब्द आपण बऱ्याच वेळा बघतो, वाचतो, लिहितो, पण हा चुकीचा शब्द आहे. महात्म्य हा शब्द चुकीचा आहे. का? कारण महात्मा या शब्दापासून महात्म्य हे विशेषण बनलेलं आहे. मला कानास आला पाहिजे महात्म्य, लक्षात ठेवा. अनेक वेळा चुकीचं लिहितो आणि वाचतो, पण आपण इथं काय बघतो, व्याकरण दृष्ट्या चुकीचे शब्द आणि बरोबर शब्द कोणते ते पाहतो. असे अनेक शब्द आहेत बाळांनो, अनेक. शुद्ध लेखन आणि अशुद्ध लेखन हा अत्यंत व्यापक आणि विस्तृत घटक आहे आणि म्हणून या घटकाचं आपण नियमासहित चांगल्यापैकी आकलन करावं, सराव करावा, वेगवेगळे प्रश्न आपण सोडवावेत आणि जास्तीत जास्त गुण या मराठी विषयामध्ये मिळवावेत. आज जिल्हा परिषद अहमदनगर आयोजित मिशन शिष्यवृत्ती अंतर्गत जिल्ह्यातील अधिकात अधिक विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत यावेत या उदात्त हेतूने जी मार्गदर्शन माला सुरू केलेली आहे त्यामध्ये आज भाषा विषयातील शब्द कार्यात्मक व्याकरणांतर्गत वाक्याचे प्रकार आणि शुद्ध अशुद्ध शब्दांचं लेखन या उपघटकावर मार्गदर्शन करण्याची संधी मला जिल्हा परिषदेने दिली. जिल्हा परिषदेचे प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी माननीय भास्कर पाटील साहेब, जामखेड तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी माननीय श्री बाळासाहेब धनवे साहेब, जिल्हा परिषद मुख्यालयाच्या विस्ताराधिकारी माननीय श्रीमती कुलट मॅडम, आमची तंत्रस्नेही टीम ज्यांचं सदैव मार्गदर्शन असतं,
आदरणीय रवींद्र भापकर सर आयसीटी पुरस्कार प्राप्त आणि बाबासाहेब पवार सर, त्याच पद्धतीने आमचे खर्डाबीडचे विस्ताराधिकारी केशवतात्या गायकवाड सर, आमचे नायगाव केंद्राचे केंद्र प्रमुख आदरणीय सुरेश मोहिते सर, माझे सहकारी आदरणीय विकास सवने सर, आणि ज्या ठिकाणी उभं राहून मी हे शिकवतो कुठला रेंजचा प्रॉब्लेम नाही, क्लिअरिटी चांगली आहे, सर्व तंत्रज्ञानाच्या संदर्भात सहकार्य करणारे आमचे मित्र आणि 5-8 या ऊस तोडणी कामगारांच्या जीवनावर प्रसिद्ध कादंबरी लिहिणारे लेखक आदरणीय परशुराम भाऊ नागरगोजे, या सर्वांचं मनपूर्वक मी आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद इनामदार सर. सरांनी आज अतिशय सुंदर पद्धतीने वाक्यांचे भाग हा गटन तर शिकवलेला आहे, उपगटक, त्याचप्रमाणे शुद्ध अशुद्ध शब्द की मुलं कुठं चुकतात.